आता तुम्ही दुसरं रोप शोधा मुळ छाटायला, कारण कुणाला तरी ताब्यात ठेवणं यातच पुरुषार्थ वाटतो तुम्हाला. किती सामान्य विचार आहे हा अनिरुद्ध. पुन्हा माझ्याशी एवढ्या खालच्या पातळीवर येऊन बोलायचं नाही, लक्षात ठेवा. अगं तू नाही का बोललीस, तू नाही का यांना माझ्याबद्दल वाटेल ते सांगितलंस? अजिबात नाही. मी माझी मर्यादा कधी सोडली नाही, मी माझी पातळी कधी सोडली नाही. त्या दिवशी त्या खोलीत मी काय पाहिलं हे आज सागयत कोणालाही माहित नाही. मी कधी तुमच्या विरोधात उघडपणे बोलले नाही, कधी कोणाचे कान भरले नाहीत. मी माझा सभ्यपणा कधी सोडलेला नाही अनिरुद्ध. सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा हा कपड्यांवर नसतो ठरत, तुमच्या विचारांवर आणि तुमच्या बोलण्यावर ठरतो. तुम्ही खूप सुंदर कपडे घालता हो, पण तुमचे विचार किळ असेल इतके घाणेरडे. मी एक सामान्य गायिका आहे आणि केवळ मजा करायला म्हणून मला मुंबई बाहेर नेलं असं म्हणालात ना तुम्ही? हो मला गरज नाहीये तुमच्यासारखं कारण काढून मुंबई बाहेर जायची, कारण मी कोणाची बायको नाहीये. मला गरज नाहीये कोणाला खरं खोटं सांगायची. मला वाटलं तर मी इथल्या इथे सुद्धा कोणाला भेटू शकेन आणि मला हवं ते करू शकेन. पण एक सांगते अनिरुद्ध, तुम्ही मला असं म्हणाला होतात की मी तुमच्या गरजा भागवू शकले नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलात. पण माझ्या गरजा शारीरिक नाहीच आहेत, इतकी प्राण्यासारखी नाही जगतो मी. माझी गरजच वेगळी जी तुम्हाला आयुष्यात कधी कळली नाही आणि कळणारच नाही, कारण तुम्ही सामान्य आहात अनिरुद्ध, अतिसामान्य आहात.